अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून अत्याचार केलेल्या पीडितांची प्रत्यक्ष भेट. ऊर्जा मंत्री माननीय नामदार नितीन राऊत यांच्याशी फोनवरून अत्याचारग्रस्त बांधवांचा संवाद घडून आणला. प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे माननीय श्रीयुत सिद्धार्थ भाऊ हत्ती आंबिरे यांनी आणि पोलीस प्रशासनास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूर येथील 100 दलितांनी शुक्रवारी गाव सोडून निषेध केला आहे. यावेळी या बांधवांनी गावालगतच्या पाझर तलावावर आपले ठाण मांडले असून पुन्हा गावात परतणार नाही असा निर्णय घेतला आहे. 100 दलितांनी गाव सोडला आहे. अवघ्या महाराष्ट्राला शर्मेने मान खाली करायला लावणारी ही अत्यंत वाईट अशी घटना आहे. आज प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे माननीय श्रीयुत सिद्धार्थ भाऊ हत्ती आंबिरे यांनी तात्काळ चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूरला भेट देऊन अन्यायग्रस्त दलित कुटुंबाशी संवाद साधून घटनेचे प्रत्यक्ष माहिती घेतली आणि राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय नामदार नितीन राऊत यांच्या अत्याचारग्रस्तांशी प्रत्यक्ष संवाद घडून आणला. माननीय नितीन राऊत साहेबांनी अत्याचारग्रस्तांना धीर देऊन पोलीस प्रशासनास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. आरोपींची कुठलीही गय केली जाणार नाही. आरोपींना कठोरातील कठोर सजा दिली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील असे माननीय सिद्धार्थभाऊ हत्ती आंबिरे यांनी सांगितले. याप्रसंगी सिद्धार्थभाऊ हत्ती आंबिरे यांच्यासोबत राजेश लाडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र, सागर कलानी, अमरावती जिल्हाध्यक्ष रूपराज गौरी, नागपूर जिल्हाध्यक्ष गोपाल राजवाडे, आकाश लहाने, राहुल उके, अभिजित मेश्राम यांच्यासह अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.